कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कनिष्ठ न्यायालयानं मंजूर केलेला जामीन दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळल्यानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तुरुंगातच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. आम्ही दोन्ही बाजू ऐकून घेतल्या, पण कनिष्ठ न्यायालयानं ईडीच्या कागदपत्रांचा खोलात जाऊन विचार केला नाही. पीएमएलएच्या कलम 45 तरतुदी देखील न्यायालयानं विचारात घेतल्या नाहीत असा ठपका ठेवत दिल्ली उच्च न्यायालयानं कनिष्ठ कोर्टाचा जामिनाचा निर्णय रद्द केलाय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कनिष्ठ न्यायालयानं मंजूर केलेल्या जामिनाला अंतरिम स्थगिती देण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. केजरीवाल यांना 20 जून रोजी जामीन मंजूर करण्यात आला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश अमान्य असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी नोंदवले. दरम्यान केजरीवाल यांच्या जामिनावर सुटण्याच्या आदेशाला ईडीनं दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. कनिष्ठ न्यायालयानं केजरीवाल यांना एकतर्फी जामीन मंजूर केल्याचं ईडीचं म्हणणं आहे. कनिष्ठ न्यायालयाचा आदेश एकतर्फी आणि चुकीचा होता, अप्रासंगिक तथ्यांवर आधारित होता असा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस व्ही राजू यांनी केला. कनिष्ठ न्यायालयानं वस्तुस्थितीचा विचारही केला नाही. जामीन रद्द करण्यासाठी एवढी गोष्ट पुरेशी आहे असंही त्यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.